आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस, पाहुयात आजच्या घडामोडी. बाजार भडकला, सर्वसामान्यांना महागाईच्या झळा, आजीबाईचा व्हिडिओ व्हायरल. पलूस शहरासह परिसरातील विविध भाजी मंडईमध्ये भाजीची आवक सध्या कमी आहे, त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. चांगल्या प्रतीच्या गवार वांगी दोडक्याचा किलोचा दर 120 रुपयांवर गेला आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने भाजीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादन कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना मंडईत जादा पैसे मोजावे लागत आहेत. 2 आठवड्यांपासून पालेभाज्यांसह इतर भाज्यांचे दर अधिक राहिले. सांगली, शिरोळ, हातकलंगले या भागातून भाजीची आवक कमी झाली, त्यामुळे दरात तेजी राहिली. बटाटा कांद्याचीही आवक कमी असल्याने दर स्थिर होते. या आठवड्यात हिरवा वाटाणा आवक चांगली झाली, त्यामुळे त्याचा दर 50 रुपये किलो असा झाला आहे. टोमॅटोचा दर 60 रुपये किलो होता, गाजर व रताळे 40 रुपये किलो दर आहे. महागाई ना वैतागाला रुपये किलो सगळ्या भाज्या एवढी महागाई असते का? तेल महाग, भाज्या महाग, एवढी महागाई असते का? सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, कसं जगायचं? हाय फाय लोकांचे ठीक आहे, सगळ्यांचे टॅक्स वाढवले मोदीच्या सरकारनं. जनतेचं काय आहे का नाही? जनतेनं निवडून दिले म्हणल्यावर जनतेसाठी काय करायला पाहिजे? डेऱ्यातनं दूध टाकून लय आम्ही खाल्लं अजून, म्हणून आम्ही अजून सांगू. फळं महाग, फळं स्वस्त आहे की का? दूध स्वस्त आहे का? काय आहे दिवस आपलं खायचं म्हणून पोटात सगळं, पोटात औषधं, सगळे औषधं होत, भेंडी, गवारी, दोडकं, वांगी सगळे औषधं होत, औषधं माणसाच्या पोटात. त्यामुळं माणसांना आणि नुसतं करोना करोना कोंबत येते. कशाचं करणं नेमकं? काय करू ना, काय तिसरी लाट आली, चौथी लाट आणते तिथे तिकडं तिकडचे नाही दळण वळण गेल्यावर कशाला काढी येते? तिकडचे तिकडं तिकडचे इकडं नाही जाऊन दिले, नाही येऊन दिलं कशा लोक येते? दळण वळणच त्यांच्याकडचं बंद केलं तर कशाला त्यांची विमानं आपल्या देत काय नाही बघा. हे कुठलंही सरकार, कुठलंही सरकार असू का, सरकारचा आम्ही म्हणत नाही, कुठलंही सरकार असतं. काँग्रेस तरी काय करतंय, मोदी तरी काय करतो, आणि शरद पवार तरी काय करतो, राष्ट्रवादी तरी काय करतो, आणि राज ठाकरे तरी काय करतो, आणि शिव तरी ठाकरे काय करतो. आहे सगळ्या वैताग वैताग आहे. पेट्रोल खर्च, ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती. नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक. 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक. सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस. 93-59-90-48-87 आणि 98-90-05-35-34. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.